किती दिवस झाले रिक्षा चालवत आता का? 20 वर्ष झाले. चाचा आप 30 साल हो गया. आपके जमाने में रिक्षा वाला दामाद होना फकर की बात होती थी क्या? नहीं, रिक्षा वाला जावई असणं 25 वर्षापूर्वी अभिमानाची गोष्ट होती. काय 33 वर्ष नोकरी झाली माझी, रिक्षावाला जावई असणं त्यावेळेला अभिमानाची बाग होती. आणि असं साहेबाच्या समोर रिक्षावाला उभं राहू शकत नव्हता. साहेबानं जर रिक्षावाल्याच्या खांदेवर हात ठेवला तर तो शर्ट धुत नव्हता रिक्षावाला कितीतरी दिवस. एवढा मान आणि सन्मान त्या RTO आणि रिक्षावाल्यांच्या मध्ये होता. बरोबर, आज राहिलेला नाही. आज तुम्ही कराल रिक्षावाला जावई? आहे का मुलगी तुम्हाला? रिक्षावाला जावई कराल? परमिट होल्डर आहे, 2 लाख रुपयाची रिक्षा आहे, कराल का? नाही ना. का हो, कुणी घालवली व्हॅल्यू? मी नाही घालवली. आणि ही जर व्हॅल्यू परत मिळवायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे ओला उबेर जी सर्व्हिस देतात घरापर्यंत येऊन सोडतात, तुम्हाला ते करावं लागेल. घरापर्यंत जाऊन घेऊन यावं लागेल, एका ठिकाणी ग्रुप म्हणून थांबावं लागेल. एकटे एकटं जर पळत राहिला तर असे तितर बितर पण. ठराविक स्टॉप करा, ठराविक ठिकाणी थांबा. काय तिथं फोन नंबर लिहा, एखादा फोन नंबर त्या रिक्षाच्या स्टँडसाठी ठेवा आणि त्या स्टँडवर लोकांना फोन करू द्या. तिथे फोन करा, आम्ही तुमच्या घरी येऊ घ्यायला. कॉलनीमध्ये लोक असतात, आत असतात, रिक्षा स्टँड बाहेर असतं, त्यांना घरातून बाहेर येणं पण अवघड असतं. मग अशा रिक्षाच्या ज्या तुमचे स्टँड असतात ना, त्या स्टँडवर सगळ्यांनी मिळून एक जिओचा फोन घ्या, 1500-1800 रुपयामध्ये येतो. त्या ठिकाणी एक 20 रिक्षावाले असतील तर 100-100 रुपये येतात प्रत्येकाला. तो एक फोन घ्या, त्याचा नंबर लिहा, या नंबरवर कॉल करून पत्ता सांगितल्यास पहिल्या नंबरची रिक्षा तुमच्या घरी पिकअप करण्यासाठी येईल. लिहा ना. तुम्हाला जर तुम्ही बदलला नाही तर हे जग तुम्हाला सोडून निघून जाईल. जग पुढं चाललेलं आहे. किती दिवस रिक्षावाला राहणार? त्याला पण कॉर्पोरेट व्हायचं आहे की नाही? सोफिस्टिकेट व्हायचं आहे की नाही? बरं, तुमचा प्रत्येक मुलगा रिक्षावाल्याचा मुलगा IAS ऑफिसर होणार नाही एवढं लक्षात ठेवा. तो 10 लाखातून एका रिक्षावाल्याचा मुलगा IAS ऑफिसर होईल. त्याची वाहवा होईल, काय होईल काय होईल, बाकीच्या 9,99,000 काय करायचं? एखादा दुसरा होतो. आपल्याला आपल्या धंद्यातलं समाधान स्वतः शोधलं पाहिजे. दुसऱ्याच्या हातात कोळी तर देऊन ते कमवून बंगले बांधतील, इमले बांधतील, महाले बांधतील, गाड्यामधून फिरतील का?